शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। आस्थागयत अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या नेरूळ येथील ॲडव्होकेट संदीप मतकर यांच्या नेतृत्वाखाली नवयुग उत्सव मंडळाने यंदा वैश्विक कोरोना संकटात देखील सामाजिक सद्भावनेतून कोरोना रुग्णांना नवीन जीवनदान देण्यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन केले। अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात एक महिन्यापूर्वी कोरोनावर मात करणाऱ्या तब्बल 50 नागरिकांनी सहभाग घेऊन या शिबिराला यशस्वी केले। यावेळी माजी नगरसेवक रमेश शिंदे, माजी विरोधी पक्षनेता दिलीप घोडेकर सह मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच डॉक्टर्सची टीम देखील उपस्थित होती। यावेळी उपस्थितांनी या शिबिराप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या। नवयुग उत्सव मित्र मंडळ गणेशोत्सव सन 2020-21 आज यहाँ ये मंडल के तरफ से प्लाज्मा दान शिविर और रक्तदान शिविर, ऐसे दो शिविर, आज प्लाज्मा दान है, कल रक्तदान है, ऐसे दो शिविर आयोजित किया हुआ है। ये शिविर में बहुत अच्छा लोगों ने सहयोग दिया है। आज 25 से 30 लोगों ने रजिस्ट्रेशन किया है प्लाज्मा दान के लिए, कल के लिए रक्तदान के लिए लोगों ने अच्छे से सहयोग दिया है। ये मंडल के तरफ से जो ये शिविर आयोजित किया हुआ है बहुत अच्छी बात है, क्योंकि ये कोरोना की महामारी में हर मंडल ने ये काम करना चाहिए, ऐसे अपने महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने आह्वान किया था। उनके आह्वान को स्वीकारते हुए ये मंडल के सब कार्यकारिणी ने आज प्लाज्मा दान, कल रक्तदान और आरोग्य शिविर का भी आयोजन करने का वो लोग के मन में है। ये मंडल के सब लोगों को मैं अपने सब एरिया के लोगों के तरफ से शुभकामना देता हूँ, धन्यवाद। आज ही मुंबई आणि मुंबईच्या परिसरातली जी उपनगरे, विशेषतः ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मुंबईतलं रुग्णांचं प्रमाण थोडंसं बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं आहे, परंतु नवी मुंबईचा ॲव्हरेज हा कमी अधिक प्रमाणात तो म्हणजे अजून हॉट स्पॉट म्हणूनच आहे। आणि अशा आमच्या या दाट लोकवस्तीच्या या विभागामध्ये आमच्या नवयुग उत्सव मित्रमंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मंदिरामध्ये छोटीशी गणेश मूर्ती ठेवून उत्सव साधेपणाने साजरा केला। परंतु या विभागामध्ये ब्लिचिंग पावडर, पाऊस जास्त प्रमाणात आहे, सॅनिटायझेशन आणि प्लाझ्मा दान आणि रक्तदान शिबिर अशा प्रकारचं स्तुत्य उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तर प्लाझ्मा दानाची ती गरज आहे आज, कारण रुग्ण दिवसेंदिवस प्रमाण कमी होत नाही आहे नवी मुंबई शहरात, आणि म्हणून या शहरासाठी तो अत्यंत उपयुक्त आणि पवित्र कार्यक्रम आहे की इथेसुद्धा आता आज मला वाटतं 25-30 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कदाचित वाढतील आहे, म्हणजे आम्ही मंडळाच्या वतीने लोकांना अपील करतो आहे। परंतु आज ती काळाची गरज आहे, रक्तदान तर गरजच आहे पण प्लाझ्मा दानाची सुद्धा गरज आहे, आणि एवढं एक वसाहतीतलं मंडळ हे उपक्रम राबवू शकतं हा एक मंडळाच्या दृष्टिकोनातून एक वैशिष्ट्यपूर्ण असा कौतुकास्पद बाब आहे। गेले 32 वर्षे हा नवयुग उत्सव मंडळाचा सुरुवातीपासून, शिंदे साहेब सुरुवातीपासूनच आम्ही या मंडळाचं हे करत आलो, आत्तापर्यंत या मंडळाची प्रगती आणि लोकउपयोगी कामं करत हे मंडळ आत्तापर्यंत करत आलेलं आहे, आणि त्या मंडळाच्या माध्यमातूनच हे आज सामने दिसते पंचपरमेश्वर मंदिर ही या मंडळाच्याच माध्यमातून उभं राहिलेलं आहे, आणि या मंडळाने लोकांच्यासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत। ह्याही वर्षी मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी असतील खजिनदार असतील यांनी हे प्लाझ्मादान रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक लोकांना अडचणीला मदत ह्या मंडळाने केलेली आहे, असंच हे मंडळ आपलं लोकांना मदती करत राहील
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पण नवयुग उत्सव मित्र मंडळातर्फे प्लाझ्मा डोनर स्क्रीनिंग कॅम्प जे राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये आपण सॅम्पल कलेक्ट करणार आहेत। जे लोकांचे सॅम्पल आपण घेणार त्यांची टेस्टिंग करणार, बघणार त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झालेली आहेत का, आणि जे लोक पात्र असतील डोनेशन करायचे त्यांना आपण अपोलो हॉस्पिटलला बोलून त्यांच्याकडनं प्लाझ्मा डोनेट करून घेणार, आणि हा प्लाझ्मा नवी मुंबईच्या गरजू पेशंटसाठी वापरण्यात येणार। तर मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मतकर यांनी शिबिरामागील आपलं उद्देश्य स्पष्ट केलं। नवयुग गणेशोत्सव आमचं नवयुग गणेशोत्सव मित्र मंडळ जे आहे LIGचा राजा आणि पंचपरमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही गणपती जो आहे तो पंचपरमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट इथे आम्ही बसवलेला आहे। यामध्ये आमचे गेले 32 वर्ष आम्ही सातत्याने सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक असं काम करतो। गेल्या वर्षी जो महापूर आला होता त्या महापुरामध्ये सुद्धा आम्ही काही चांगल्या पद्धतीने मदतीचं ओघ देण्याचं काम सुरू ठेवलं होतं। यावर्षी कोरोना आजार हा गणेशोत्सवाच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे, गणेशोत्सवाच्याच ह्याच्यावरती सावट आहे ते सणावरती आपल्या, आणि या काळामध्ये आपण काहीतरी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण काय एक आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं, पालिकेने आवाहन केलं होतं, प्रशासनाचं आणि आपल्या समाजाचं असं आपण देणं लागतो या उद्देशाने या भावनेतून आम्ही प्लाझ्मा दान शिबिराचा कार्यक्रम घेतला आहे। जेणेकरून जो कोरोना ज्याला झालेला आहे, जो आजारी पेशंट आहे, जो सिरियस आहे, त्याला प्लाझ्मा दिल्याच्यानंतर प्लाझ्मा दान केल्याच्यानंतर त्याला त्याच्यापासून एक चांगल्या पद्धतीने उपचार मिळू शकतो, व्यवस्थित तो बरा होऊ शकतो आणि कोणाचा जीव वाचू शकतो। आम्ही गणेशोत्सवाच्या माध्यमातून फक्त यावर्षी हाच उपक्रम ठेवलेला आहे की आपल्यामुळे किंवा आपल्या मित्रमंडळ किंवा आपले जे उत्सव मंडळ आहे यांच्यामार्फत काही एक आपल्यामुळे एखादा जरी जीव वाचला तरी आपण आज केलेल्या कार्यक्रमात आपलं सार्थक होईल। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।